जळगाव, नाशिक, मालेगाव, सूरत, सेंधवा व बडवानी अशा चौफेर भागातील कोरोना बाधित क्षेत्रानं घेरलेल्या धुळे शहरात या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊ नये. दक्षता आणि नागरिकांच्या जागृतीसाठी महापालिका क्षेत्रातील निवडक 3 प्रभागांमध्ये पुकारलेल्या 15 व 16 एप्रिलच्या प्रशासकीय बंदची रंगीत तालीम 100% यशस्वी ठरली आहे. धुळे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10 मधील जुने धुळे, मच्छी बाजार, मौलवीगंज परिसर, अकबर चौक, माधवपुरा, तिरंगा चौक, अमरनगर, पारोळा रोड या भागात बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस पूर्णपणे बंद पुकारून प्रशासनानं कुणालाही बाहेर पडू दिलं नाहीये. या काळात या 3ही प्रभागात धुळे मनपाच्या वतीनं साफसफाईसह सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्य तपासणीही करून कोरोनाची संभाव्य लक्षणांबाबत आढावा घेण्यात आलाय. हा पॅटर्न यशस्वी होऊन कोरोनाला धुळे शहरातून हद्दपार करण्याचा निर्धार करून धुळे पॅटर्न म्हणून आम्ही देशासमोर जाऊ अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे. धुळे शहराच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त माध्यमातनं आज खऱ्या अर्थानं पूर्ण लॉकडाऊन प्रभाग क्रमांक 8, 9, 10 केलेला आहे. त्यात संपूर्ण जुनं धुळं, बाजारपेठ, मौलीगंज, माधवपुरा, अकबर चौक, मनमाड जिन, तिरंगा चौक, वडजे रोड हा संपूर्ण परिसर हा आता 100% लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्याचं मूळ कारण असं की जो संशयित रुग्ण असतील, कारण की 2 दिवसामध्ये या लॉकडाऊनमध्ये आम्ही संपूर्ण भागाची फवारणी करणार आहोत. आताच जे मशीन आणलं आम्ही, 25 मशीन आयुक्त साहेबांनी नवीन घेतले, त्या माध्यमातून टेम्परेचर चेक होणार आहे आणि या 2 दिवसामध्ये शक्यतोवर परमेश्वराला विनंती करतो की एकही असं पॉझिटिव्ह किंवा संशयित निघू नये यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि असेल तर त्याच्यावर लगेच उपाययोजना केल्या जातील. आणि हा जो पॅटर्न आम्ही राबवतो आहे, माननीय आयुक्त साहेब, अजित शेख साहेब, चिन्मय पंडित साहेब, आता नवीनच जिल्हाधिकारी आले आहेत, वामपत्नी मॅडम बी काल बैठकीला उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा पॅटर्न आहे. आणि भविष्यात हे जर सक्सेस झालं तर संपूर्ण भारतामध्ये धुळे पॅटर्न तयार होईल ही इच्छा बाळगतो आणि आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे ही विनंती करतो. जागर जनस्थानसाठी राजश्री मोरे, धुळे.